Credilo. आता जायचं आपल्याला पांढरलीला. जाव आपण. चाचा प्रति आणि बाबा 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 एक नंबर रे. संदेशने भारी दोन मारला. मित्रांनो काय माझ्या यात्र. चला तर निघायची वेळ झाली आमची. पालखी पण गेले. मी तर झोपलेलो साहेब. रात्रीचा आमचा मुक्काम होता. तो पैपो भरतात आमची आचारी. चला तर आता निघायचं आम्हाला आणि भेटूया आता पुढं आपलं पालखी जवळ. खरं तुम्ही मागं आहे. खरं बसले का तुम्ही? आम्ही निघालो आमच्या मुक्कामवरनं. आता माझ्या इथे आचारी आहे आपले बाले आचारी आणि दक्ष आणि जिगू आहे. तर आता भेटूया मित्रांनो भेलच्या टप्प्यावरती. पोरं भेटली तर भेटतील नाही तर पोरं भेटतील. चला भेटू मग आपण भेलच्या टप्प्यावरती. म्हणजे मामाची बेल आहे तिकडे. मामाची बेल बोलतात. आणि सकाळ पण झाली मित्रांनो. बघा कशी सकाळ झाली आणि मी ड्रायव्हिंग करतोय. चल तर भेटूया बेलच्या टप्प्यावरती. तर मित्रांनो आम्ही पोहोचलो बेलच्या टप्प्यावरती आणि बेल पण बनवतो मामा. आपण बसलो आचारी सोबत सचिन आणि वाळ्या. बाकीचे सर्व म्हणते. चला भेटूया बेल वगैरे खाऊ नंतर भेटूया. चहा वगैरे आमचा भिंतच स्पॉट आहे. म्हणजे इकडे आमचे पालखी पण नव्हते आणि पोरं गेले इथून पालखी विलकी. तर आता येणार येतो डायरेक्ट. तो डायरेक्ट जाणार आपल्या आणि आपली पोरं पण बनलं सुरत. मी पण बैल घाला. चला मग आता भेटू आपण डायरेक्ट नाश्ता टप्प्यावरती. तिकडच मग बघूया नाश्ता काय काय नाही. तर मित्रांनो आम्ही पोहोचलोय मामाच्या इकडं. मस्त आहे की नाश्ता करायला. पावके वगैरे लावले. आजी कशी आहे? बरे आहे ना? आलो आम्ही वर्षानंतर तुमच्या इथं येतो दर वर्षाला नाश्ता करायला. चांगली मस्त आम्हाला पेर देतात बसायला मावशी आमची. आणि इथं आपले आचारी लोक पहिले नाश्ता करतात आहे. उपमा आणि शिरा. आपले टेम्पो पण लागले इथं. चला आता पालखी येईल नंतर आपण पोरं आले तेव्हा भेटूया. साईराम काय करू मी? आला आला नाश्ता. काय काय करू? साईराम हो साईराम. चला 1.5 किलोमीटर आलाय. चला साईराम. काय मथुर बहन का? राहुल पाटील दादा मथुर बहन. ओनली मथुर बोललो. ओनली मथुर. तर मित्रांनो आमचा शिव मारलेला आहे दमून. आणि आज तुम्हाला पालखीमध्ये आमचे मामा दाखवणार आहेत. किती वर्षाचे आहेत आणि ते कसे चालतात ते बघूया. तुम्हाला मामाशी आपण इंटरव्ह्यू घेऊ आणि आचारी पण इकडं. तर मामा बरे आहेत ना?
तुमचे आशीर्वाद बाबा. किती वर्षाचे तुम्ही? आता आम्ही झाले 15वी वारी आहे. म्हणजे किती वर्षाचे आहेत? आम्ही 57. बघा मित्रांनो, 57 वर्षाचे आहेत तरी तुम्ही चालतात. हे बघा, कोण चालणार पण नाही. आर्यन, आर्यन ओके अजून. चला आतमध्ये नाश्ता उपमा होते. मित्रांनो, मला नाश्ता सुरू आहे. आपले पोरं पण आहेत, सर्व जण बसले. साईराम, तू बंदर, यो बंदर बघ. साईराम 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 नमक आचारी. हा का का मित्रांनो, आम्ही पोहोचलो टप्प्यावरती फायनली. आणि पोरं अजून आले ना, पालखी विलकी लहान पोरं आहेत, मस्ती करतात. चला तर भेटूया, मस्त आंघोळ वगैरे करतो, ब्रश वगैरे, म्हणजे तुम्हाला भेटतो पैसे. चला तर मित्रांनो, पालखी आलेली आहे. मी पण चार्जिंग लावलं इकडं, तर मी थोडी एडिटिंग करतोय. पालखी पण आलं, म्हणजे फ्रेश पण झालं. तर आता भेटू मित्रांनो, नंतर थोडं एडिटिंग वगैरे करतो एक घंटा, नंतर भेटूया. चला मित्रांनो, आरती वरती झाली आणि मस्त जेवण पण चालू आलं इकडं. मी बघितलं आरती, मग पोरं पण आंघोळ करतात. हे चला, मग आता भेटूया मित्रांनो, जेवतो, जेवायला बघूया काय आहे, नंतर भेटूया तुम्हाला. मंडळी आपण चला आता निघतात, आपली पोरं जेवण वगैरे करून सर्व काही झालं आहे. आता दूध कोंडींची पण तयारी चालू आहे आमची, तर पोरं निघतात. हे बघा, पालखी पण चालली, पहिला झेंडा पण चालला आहे, बाबा चालले. चला मग आता भेटूया, मस्तपैकी दूध कोंडिंग वाटतं ना, दूध कोंडिंग बनवत आलो मी पुढं. टेम्पो पण काढलाय. चला भेटूया दूध कोंडिंगच्या इकडे. साईराम, दूध कोंडिंग म्हणते शेकारी आणि सुरत आहे आणि कमलेश बरोबर पण आहे. पाग आहे साखरेचा. नंतर बनला मित्रांनो, आम्ही गेलो तू कांदायला आणि चालू आली. आणि बाबांना कांद्यावरती घेतलं आहे आणि पोरं आपली बघा दूध कोणत घेतात. ते कमलं वाटतंय तिकडं. तर साईराम कसे? हो अर्षद साई, कसे आहे दूध कोणते? साईराम एकदम बेस्ट. मस्त बघा, गलत आपण भरलेत आपल्या ग्रुपने, म्हणजे कमलेशच्या बरोबर आहेत, बाकीचे वाटतं ते. चला भेटूया मित्रांनो, अजून पालखीत आले अजून पोरं पण पक्के मांग भेटू मग पुढं. तर मित्रांनो, चला अजून दूध पण घेतो. कशी झाली बाबा? जबरदस्त झाले मित्रांनो. अजून बनवतोय, अजून म्हणजे दूध मी आणलंय बघू. आता पुरली तर ही जाऊ द्या ना, तर चाला दूध वापरू. पोरं पण येतात. होय सर, काय बोलणार? साईराम साईराम, आता झालोय भावांनो, मी त्यांच्या सोबतच. आता या वर्षी जरा जमलं नाही, पुढच्या वर्षी नक्की चालत. बघू बघू, कोंडिंग झालोय. गणपत काय म्हणणार? बोलला, काय बोलतो? कसा आला आतापर्यंत प्रवास तुझा? मस्त झाला ना? आता दूध कोंडिंग पिऊन घे मस्त. पिऊ पिऊ ना. अरे आशिष, आमचे बाबा आले. साईराम साईराम, दूध कोंडिंग पिऊन घ्या. आशिषचे पाय गेलेत, झुलत झुलत चालतोय. काय म्हणा आशिष? पाय लागले ना तिथं, जाम दुखतोय. आता जायचं आपल्याला पांढरलीला. जाव आपण.
पण जाऊ पण जाऊ. चला मित्रांनो, वालकी पण आहे. हा चला, दूध कोणी वाटत आहे. लाईन लावा लाईन. हे इथून या इथून या. तू गळाचा काढ गळाचा काढ. पालखी चालली आणि बघा झेंडा निघाला तर किती पोरं तिकडे गेलेत. 20-21 पोरं गेलेत म्हणजे पालखी घ्यायला कोण बघतच नाही. त्याचं पालखी पण चालले. चला आता दूध कोंडिंग पिऊन पण निघले. मंग्या कशी होती दूध कोंडिंग. चला चालली पालखी, भेटूया नंतर. चला मित्रांनो, दूध कोंडिंग वाटून झालेलं आहे. मस्त विकास आम्ही सफा पण केलं आहे. म्हणजे जे गलास पडतात पदयात्री लोकांचं पोरांचे ते साफा केलेत. जाऊ द्या मस्त चारच्या टप्प्यावरती पुढे जाय 4-5 किलोमीटर. चला भेटूया. आपला टेम्पो घेऊन चाललो आपण. सूरजाने मोरू बाईकवरती आहे. चला भेटू मग पुढं. आम्ही पोहोचलो मस्त की चाचा टप्प्यावरती. अरे एक नंबर रे. संदेशने भारी दोन मारला. फुलपीठ. आणि हे बघा आपले पदयात्री पोर. मारा 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 चहा वाटतात इकडं. मामा आपला चहा देतोय. चला मित्रांनो, पालखी झालेले म्हणजे चहा पिऊन झालेला आहे. चालले पालखी आता आमची. आणि बॅटरी पण द्यायची पालखीला. पालखी गेली पुढं. बघा एवढा भरलेला ते गेले सर्वजण. चला आता भेटू टप्प्यावरती डायरेक्ट पांढुर्लीला. तर मित्रांनो, पोहोचलो आता फायनली आपल्या मुक्कामवरती. टेम्पो पण लावलाय. आपला सामान होतं घेतला उशी वगैरे. आता बिछाना पण घेऊ. आणि आमचा रात्रीचा हॉल आहे पांढुर्ली. इकडनं आलो आम्ही. आणि नंतर आचार्यांची पण मुलाखत घेऊ. पांढुर्लीला वाजते. पोरं येतील तेव्हा येतील. तर असं जाऊ चला बिछाना आतरू. नंतर तुम्हाला भेटू. तर मित्रांनो, आता इच्छितो आपण आचार्यला काय केलं आज जेवायला. चला बघूया आचार्यला इकडून काय तुला जेवायला. मग काय केलंय? सूप चालेल. सूप आहे का? छोले चालू. छोले छोले भात झाला. ते परत तेच बोलला. परत तेच बोलला. आता बरोबर बोलला. मित्रांनो, शोले आहेत. आणि काय काय आहे? भाकऱ्या. भाकऱ्या वरण भात. भजी पण आहे ना? भजी लोणचा बिंचा राहील. आणि इकडं सूप ठेवलं आहे. बाकी आपले मंडली पण आहे. मामा विमा. चला आता भेटूया नंतर. Thank you.